जनवादी महिला संघटनेच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय जनवादी महिला संघटना सोलापूर जिल्हा समितीच्या वतीने 3 जानेवारी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे राज्याध्यक्षा नसीमा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्षा माजी नगरसेविका शेवंता देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. देश ज्या वेगाने पुढे जात आहे त्या वेगाने महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. बलात्कार, बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार हे प्रकार वाढतच आहेत. हा दर रोखण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा माजी नगरसेविका नसीमा शेख यांनी केली. यावेळी शहनाज शेख, सावित्रीबाई गुंडला, जलाल बी शेख, परवीन सय्यद, सुवर्णा बोड्डू, तपसुम शेख, शोभा जुन्नरकर आदींनी परिश्रम घेतले.